मंडळी नमस्कार, कोकण भटकंतीमधील मूर्तिकारांची भेट तुम्हाला आवडते, तुम्हाला आनंदही मिळतोय. या आनंदात आज आणखी भर घालूया. रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील मारुती आळीतील प्रसिद्ध मूर्तिकार आशिष संसारे यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या अतिरेखीव मूर्तिकलेविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार. साधारण एक 35 वर्ष तरी मी करतोय. सुरुवात करताना भावना आपली तीच असते. दरवर्षी आपण जशी नारळ ठेवून आम्ही चालू करतो, मुहूर्ताचा नारळ ठेवून पहिले एक मुहूर्ताचा मी गणपती करतो आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवात करतो माती कामाला. माती मळून ठेवलेली असते आणि पहिल्या एक दिवशी एक गणपती करून आम्ही तो पूजा करून त्याची मुहूर्त करतो. देव म्हणूनच आम्ही हे करतो कारण आम्ही तेव्हापासून श्रावण तर चालूच होतो, पूर्ण वेजच असतो आम्ही आणि दररोज म्हणजे रेग्युलर आम्ही येताना गणपतीला म्हणजे साधारण आपण एक देवाचा म्हणूनच करतो. सगळ्या घरातल्या सगळ्या मंडळांचे हात लागतात. बरोबर हो. बरोबर बरोबर. मग ते आपापला हा वेळ कसा काय देतात? तुमची वहिनी पण त्याच्याकडे त्याच्यासाठी एक हातभार लावते, प्रत्येक मंडळी घरातल्या मंडळी हातभार लावते, तर ते कसे वेळ काढतात एवढ्या आपल्या प्रपंचातून? प्रत्येक जण आपापला वेळ देतात. आवड प्रत्येकाला आवड आहेच आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या वेळ काढून येतो. आता काही आमच्या लहान भावाचे मुलं लहान आहेत, मग त्यांची जसं बायको आहे ती वेळ काढून येते सगळे प्रत्येक जण आपापल्या वेळ करून. आणि जरा सगळे जण असले की मजा असं असते कारखान्यामध्ये. हो, दरवर्षी नवीन नवीन असतातच. यावेळी तसा तंबोऱ्याचा हा एक गणपती केलेला आहे. आणि दरवर्षी प्रत्येक जण आपापल्या इच्छेप्रमाणे फोटो असतात. हल्ली व्हॉट्सअपवर फोटो येतात एवढे की प्रत्येक जण आपापले फोटो घेऊनच येतात व्हॉट्सअपवरचा की आम्हाला ह्या अशी मूर्ती पाहिजे म्हणून. शाडूची नाजूक काम आहे. हो बरोबर, हे हाताळायला खूप नाजूक आहे काम. हो, मला तर शाडू मातीच आवडते. काम करायला मजा येते एक प्रकारची. त्याला कष्ट जरी असले त्या मातीला तरी पण एक आनंद आहे त्या मातीचं काम करण्यात. म्हणजे ऍक्च्युली ही माती थंड आहे, तशी आपल्याला जे कलाकार करतात कामं त्यांना वाद होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून लोक जास्त कलाकार हे प्लास्टर केले वळलेले. पण शेवटी मला ते मी मग प्रिकॉशन म्हणून मी पायाखाली गोंडता किंवा असं घेऊन मी काम करतो, त्यामुळे मला जास्त कमीत कमी त्रास होईल आणि माझं काम सा होईल असं. यावर्षी आपल्या जगावर देशावर एक सावट आलेलं आहे कोरोनाचं. गणरायकृपी मी हेच मागणं मागेन की हे सावट लवकरात लवकर दूर व्हावं आणि आपले देशातले जे बांधव आहेत ते लवकरात लवकर त्यातून मुक्त होऊन सर्वांचे धंदा व्यवसाय ज्यांचे बंद आहेत त्यांना कामधंदा त्यांच्या हाताला मिळून दे. त्यामुळे लवकरात लवकर हे सावट देशावरचं जाऊन दे असं माझं मागणं आहे गणरायकृपी.